So students, let's see numericals which based on quadrant. So in our previous lecture, we also discussed one of the numerical which based on quadrant, and today also we have to see one numerical which based on quadrant, and then after we have to see the design of knuckle joint in our tomorrow's lecture. So let's see problem which based on quadrant. Is my screen is visible? Yes, sir. Okay, so let's see numerical which based on quadrant. This is our second numerical. Let's see the numerical. Design a quadrant for maximum load 30 kN. In our yesterday's lecture and numerical, the load was 3 kN. Now today's numerical load is 30 kN. The quadrant parts are made of C20 steel. The safe stresses for it as follows. So first one, they give us tensile stress. It is noted by sigma t, and it is equals to 50 N/mm². Then they give us compressive stress, sigma c, also 50 N/mm². Then shear stress, tau, is equals to 35 N/mm². Then one more stress they have given here, that is crushing stress, sigma cr, that is nothing but crushing, is equals to 90 N/mm². Whenever we have to design our parts under consideration of crushing, then at that time we have to use this 90 N/mm² during our crushing stress. So this all given data, P is equals to 30 kN. It is nothing but 13 × 10³ N. As we know, we have to take all dimensions in Newton. So that's why convert this kilonewton into Newton. Then sigma T 50 N/mm², sigma C 50 N/mm², tau, that means shear stress, is 35 N/mm², and crushing stress, they give us 90 N/mm². So these all are the given data. Before going to start, first of all, let me clear that all of you have calculator or not? Tell me whether you have calculator or not. If yes, then no doubt, and if no, then bring calculator for solving this numerical. If you use calculator, then and then you can know how to solve the numerical which based on quadrant. So kindly keep calculator with you, as well as one blank paper also keep with us. Hello, आवाज येतोय सगळ्यांना माझा? Yes sir, येतोय. हा तर कॅल्क्युलेटर आणि ब्लँक पेज आहे का सगळ्यांकडे? नसेल तर लगेच ताबडतोब घ्या, मी 2 मिनिटं वाट बघतो. कारण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व करणार नाही, न्यूमेरिकल्स तुम्हाला समजणार नाही, आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपल्याला पुढे जायचं आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस. सो ब्रिंग कॅल्क्युलेटर अँड ब्लँक पेपर विथ यू. झाल्यानंतर मला सांगायचंय सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आणि पेन पेपर असेल तर मगच तरच पुढे जायला जाता येईल आपल्याला. ठीक आहे.
So all of you have calculator and blank page. Yes or no? झालंय सर घेतलंय. हॅलो. हॅलो. हां सर केलंय, कॅल्क्युलेटर ओपन केलंय आणि ब्लाइंड. ओके, कॅल्क्युलेटर सगळ्यांनी वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन सगळे समजतील. सो दिस इज अवर न्यूमेरिकल. लेट सी द गिवन डेटा अगेन. पी इज इक्वल्स टू 30 किलो न्यूटन अँड कन्वर्टेड इन टू न्यूटन, दॅट इज 30 × 10⁻³. देन सिग्मा टी इज इक्वल्स टू 50 Nm/m². सिग्मा सी इज इक्वल्स टू 50 Nm², दॅट मीन्स क्रशिंग सॉरी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. देन टाऊ इज नथिंग बट शिअर स्ट्रेस, 35 Nm/m², अँड देन वन मोर स्ट्रेस इज गिवन, क्रशिंग स्ट्रेस इज इक्वल्स टू 90 Nm/m². सो दीज आर ऑल द गिवन डेटा. नाऊ लेट सी डिझाईन प्रोसेस ऑफ अवर क्वार्टर जॉईंट. ॲज वी नो द फर्स्ट स्टेप टू डिझाईन अवर क्वार्टर जॉईंट, दॅट इज डिझाईन ऑफ रॉड. सो दॅट इज अवर फर्स्ट स्टेप, डिझाईन ऑफ रॉड. बघा, क्वार्टर जॉईंटमध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते की हा जो काही रॉड असतो या रॉडचं डिझाईन प्रोसेस आपल्याला करायचे. बरोबर, आपल्याला माहिती आहे की या क्वार्टर जॉईंटमध्ये तीन मेन पार्ट असतात. फर्स्ट वन इज स्पिगॉट, सेकंड वन इज सॉकेट अँड थर्ड वन इज क्वार्टर. तर या तीन पार्ट पैकी आपल्याला आता पहिले सगळ्यात पहिले हा रॉड जो आहे तो आपल्याला डिझाईन करायचा आहे. अँड ॲज वी नो दिस रॉड इज कनेक्ट टू स्पिगॉट ॲज वेल ॲज सॉकेट. बघा, हा जो काही रॉड आहे हा रॉड तुम्हाला सॉकेटला पण कनेक्ट झालेला दिसेल अँड देन स्पिगॉट एंडला सुद्धा आपल्याला इथे कनेक्ट झालेला दिसेल. तर आपल्याला पहिले सगळ्यात आधी काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप, फर्स्ट एवर स्टेप, दॅट इज वी हॅव टू डिझाईन रॉड ऑफ अवर क्वार्टर जॉईंट. हा रॉड आपल्याला आधी डिझाईन करायचा आहे. मग तो कसा डिझाईन करणार बघा. सो ॲज वी नो वी अप्लाय टेन्साईल स्ट्रेस हिअर कन्सिडरिंग टेन्साईल फेल्युअर ऑफ रॉड. म्हणजेच काय, ज्यावेळेस मी लोड पूल टाईपचा लोड अप्लाय करतोय, पूल टाईपचा लोड म्हणजेच काय, तर दोन्ही साईडला मी लोड अप्लाय करतोय आणि त्या डिझाईनला आपल्याला काय करायचंय, दोन्ही साईडला ओढायचंय. बरोबर, बघा इथे आता कॅपिटल पी इट इज नथिंग बट लोड आणि तो कोणत्या पद्धतीचा, आता पूल टाईप म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ही असेंब्ली होईल त्या केसमध्ये आपल्याला दोन्ही साईडला जे आहे ते आपल्याला ओढायचंय. म्हणजे स्पिगॉट एका साईडला ओढली जाईल आणि सॉकेट एका साईडला ओढली जाईल. बरोबर, दॅट इज कॉल्ड टेन्साईल लोड. मग अशा केसमध्ये काय होतं बघा. सो इफ यू कन्सिडर द रॉड देन अंडर टेन्साईल देन देर इज अ चान्सेस ऑफ ब्रेकेज ऑफ दॅट रॉड ऍट दिस रेड कलर लाईन. बघा, ज्यावेळेस तुम्ही रॉड ओढतायत, बरोबर, पूर्ण असेंब्ली आपण ओढतोय ऑपोजिट साईडने, त्या केसमध्ये तुमचा रॉड फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात आणि त्यालाच आपण म्हणतो टेन्साईल फेल्युअर. मग टेन्साईल फेल्युअर म्हणजेच काय, तर इथे जी काही रेड कलरची लाईन दिसते तर या रेड कलरच्या लाईनला तुमचा रॉड ब्रेक होऊ शकतो. बरोबर, मग तो ब्रेक झाल्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा दिसतो. सो लेट सी, देर इज अ सर्क्युलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट रॉड. मग आपल्याला माहिती आहे की आता हा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. सो ॲज वी नो द एरिया ऑफ दॅट सर्कल, दॅट इज π/4d². आता आपल्याला सिग्मा टी इज नथिंग बट टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस आपल्याला माहिती आहे स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, लोड अपॉन एरिया, दॅट मीन्स पी अपॉन ए. आता इथे ए म्हणजे एरिया काय, π/4d², तो कसा आला, तर सर्क्युलर क्रॉस सेक्शनल एरिया, दॅट्स वाय इट बिकम्स π/4d² अँड स्मॉल डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ दॅट रॉड. म्हणजे इथून तुम्हाला काय मिळणार आहे, या रॉडचा डायमीटर मिळणार आहे. सो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन यू विल गेट पी इज इक्वल्स टू सिग्मा टी इंटू π/4d². अगेन इफ यू सिम्प्लिफाय इट, सो देर इज रिलेशन 4p इज इक्वल्स टू सिग्मा टी इंटू π d². नाऊ पुट अप द व्हॅल्यू. ॲज वी नो पी व्हॅल्यू किती आहे, 30 × 10⁻³. सिग्मा टी ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली. बरं, बघा सिग्मा पी किती आहे, 30 × 10⁻³. सिग्मा टी इज नथिंग बट 50 Nm/mm². सो पुट दिस व्हॅल्यू हिअर अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी. काय येईल व्हॅल्यू सांगा बरं, कॅल्क्युलेशन करायचं सगळ्यांनी. टी ची व्हॅल्यू 30 × 10⁻³ टाकायचे, सिग्मा टी ची व्हॅल्यू 50 Nm/m² पुटअप करायचे अँड देन फाइंड व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी. टेल मी हाऊ मच इट इज.
हेलो सर, हाँ यस, पीछे वैल्यू का है पीछे वैल्यू 13 × 10⁻³। थर्टी। हाँ इथे दिसले बघा, पी इज इक्वल्स टू 30 किलो न्यूटन, मग त्याला आपण न्यूटन मध्ये करून घेतलं, 30 × 10⁻³। मग पी ची व्हॅल्यू 30 घ्यायची आणि सिग्मा टी इथे दिला आपल्याला 50 न्यूटन पर एम स्क्वेअर। मग इथे पी ची व्हॅल्यू 30 × 10⁻³ पुटअप करायचे आणि सिग्मा टी ची व्हॅल्यू इट इज 50 न्यूटन पर एम स्क्वेअर ती पुटअप करायची, अँड देन फाइंड व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी। सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करायचे आणि मला उत्तर सांगायचं। सर, सिग्मा टी ची व्हॅल्यू दाखवा परत एकदा। सिग्मा टी इज इक्वल्स टू 50 न्यूटन पर एम स्क्वेअर। गिवन डेटा परत दाखवतोय बघा, सिग्मा टी इज इक्वल्स टू 50 न्यूटन पर एम स्क्वेअर अँड पी इज इक्वल्स टू 30 × 10⁻³ न्यूटन। मग या दोन्ही व्हॅल्यू इथे या फॉर्म्युलामध्ये पुट अप करायचे आहेत आपल्याला। 27.639 27.639, अँड त्याला आपण राऊंड अप, 639 हाँ त्याला आपण राऊंड अप करतोय कारण डायमीटर आपण ट्वेंटी पावर एट फिगर मध्ये घेत नाही, बरोबर, त्यामुळे त्याला राऊंड अप केलं आणि डायमीटर किती येतो आपला 28 mm, बरोबर। सो दिस इज अवर फर्स्ट स्टेप, डिझाईन ऑफ रॉड, म्हणजे क्वार्टर जॉईंट ज्या तुम्ही डिझाईन करायला घेतात सगळ्यात पहिले तुम्हाला या रॉडला डिझाईन करायचा असतो, बरोबर, आणि त्या रॉडची डिझाईन प्रोसेस ही या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करता येते, बरोबर। तर या पद्धतीने आपण त्या डायमीटर ऑफ रॉड जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो, 28 mm। आता याच्यानंतर सेकंड स्टेप, डिझाईन ऑफ स्पिगॉट। आपल्याला माहिती आहे की क्वार्टर जॉइंट जो आहे तो 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो, स्पिगॉट, देन सॉकेट अँड क्वार्टर, असे 3 पार्ट मध्ये आपण बघतो। तर आता आपण पहिले काय केला, या डायमीटर म्हणजे या रॉडचा आपण डिझाइन प्रोसेस केली, आता आपल्याला या स्पिगॉटला स्पिगॉटची डिझाईन प्रोसेस करायची, बरोबर। मग स्पिगॉटची डिझाईन प्रोसेस कशी करणार बघा, सो डिझाईन ऑफ स्पिगॉट, आता या स्पिगॉटला आपल्याला 3 कंडिशनमध्ये चेक करायचं आहे, म्हणजे पहिला असतो आपला टेन्साइल, दुसरा असतो क्रशिंग, तिसरा असतो आपल्याला शिअर, बरोबर। अशा या 3 केसमध्ये आपल्याला या स्पिगॉटची डिझाईन प्रोसेस जी आहे ती करायची। पहिले सगळ्यात पहिले काय करतोय मी, कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर टेन्शन, म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, टेन्साइल लोड आपल्याला अप्लाय करायचा आहे, म्हणजे टेन्साइल म्हणजे काय, बाहेर जाणारा लोड, बरोबर, त्यालाच आपण म्हणतो पुल टाईप लोड, बरोबर। बघा या डिझाईन प्रोसेस या असेंब्लीमध्ये ही जी काही स्पिगॉट आहे या स्पिगॉटला आपल्याला काय करायचं आहे, टेन्साइल लोड अप्लाय करायचं, म्हणजे ज्यावेळेस मी ही असेंब्ली झाली तर पूर्णपणे बाहेर त्या असेंब्लीला आपण बाहेरच्या डायरेक्शनला ओढतोय, बाहेरच्या डायरेक्शनला ओढल्यानंतर इथे क्वार्टर आहे, बरोबर, क्वार्टर इन्सर्ट केलेली, त्यामुळे ही असेंब्ली पूर्णपणे लॉक झाली, पण तरी आपण काय करतोय, सो पुल टाईप लोड वी अप्लाय टेन्साइल लोड, अँड इफ यू अप्लाय टेन्साइल लोड देन वॉट हॅपन्स विथ दिस स्पिगॉट। आता या स्पिगॉट मध्ये काय काय चेंजेस होतात बघा, ज्यावेळेस हा इथे इथे क्वार्टर अटॅच केलेली आहे, बरोबर, इथे तुमचा इथून तुम्ही लोड अप्लाय करतायत, तर त्या केस मध्ये स्पिगॉट सोबत काय काय चेंजेस होतात, सो लेट सी। सो दिस इज अवर डायग्राम ऑफ स्पिगॉट। मग ज्यावेळेस तुम्ही इथे टेन्साइल लोड अप्लाय करतात, बरोबर, सगळ्यात पहिले पॉसिबिलिटी काय, जिथे तुमचा स्लॉट वगैरे असतो त्या केस त्या त्या साइडला काय होतं, फेल्युअर होण्याचे जास्त चान्सेस असतात, बरोबर। म्हणजे बघा जिथे तुमचं इथे काय होतं, स्लॉट क्रिएट झालाय, स्लॉट क्रिएट झाल्यामुळे याचा पूर्ण एरिया डिस्टर्ब झालाय, बरोबर, म्हणजे इथे काय होतं, होल किंवा जिथे स्लॉट वगैरे असेल त्या केस मध्ये फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात। सो दॅट्स वाय ऍज वी अप्लाय टेन्साइल लोड देन देर इज अ ब्रेकेज ऑफ स्पिगॉट ऍट द स्लॉट सेक्शन, हा जो स्लॉट सेक्शन आहे, बरोबर, या इथे बघा रेड कलरची लाईन मी दाखवली, याचा अर्थ काय की इथे तुमचं फेल्युअर होण्याचे मॅक्झिमम पॉसिबिलिटी। मग त्या केस मध्ये काय, इथे आपण क्रॉस सेक्शनल एरिया दाखवलं बघा, सर्कल आहे आणि इथे हा जो काय स्लॉट दाखवलाय दॅट इज अवर रेक्टॅंग्युलर स्लॉट, मी या डायरेक्शनने बघतोय, बरोबर, या डायरेक्शनने बघितल्यानंतर मला त्याचा साइड व्ह्यू जो कट कट व्ह्यू कट झालेला व्ह्यू कसा दिसेल, दॅट इज कॉल्ड सेक्शनल व्ह्यू। आपण ग्राफिक्स झालं, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, MWM सगळ्यामध्ये शिकलो सेक्शनल व्ह्यू, सो इट इज दिस इज अवर सेक्शनल व्ह्यू, बरोबर। कट झाल्यानंतर तो आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे, आता या पद्धतीने ज्यावेळेस दिसतोय तर त्याचा आपल्याला एरिया, रेजिस्टिंग एरिया कॅल्क्युलेट करायचा, रेजिस्टिंग एरिया इज नथिंग बट दॅट इज हॅच एरिया, म्हणजे इथे मी जे काही हॅचिंग केलंय तो एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर। आता तो कसा कॅल्क्युलेट करणार बघा, सो फॉर्म्युला काय, एरिया इज इक्वल्स टू पाय बाय 4 d1 स्क्वेअर, म्हणजेच काय,
तर हा जो काही पूर्ण डायमीटर आहे सॉकेट सॉरी स्पिगॉटचा, तो आपल्याला बघायचा आहे. पाय बाय फोर डी वन स्क्वेअर, या पूर्ण डी वन चा स्क्वेअर मायनस डी वन इंटू टी. सो या रेक्टेंग्युलर स्लॉटचा आपल्याला आता एरिया त्याच्यातनं मायनस करायचा आहे. बरोबर, म्हणजे पहिले काय केलं मी, पाय बाय फोर डी वन स्क्वेअर फक्त एवढंच जर जर मी कन्सिडर केलं तर तो त्या स्पिगॉटचा फक्त डायमीटर होईल. बरोबर, तो एरिया होईल. त्याच्यातनं आपल्याला या रेक्टेंग्युलर स्लॉटचा एरिया मायनस करायचा आहे. देन अँड देन वी गेट द एरिया ऑफ दिस हॅचिंग लाईन. बरं, मला या हॅचिंग लाईनचा एरिया मिळवायचा आहे. मग तो कसा मिळवणार मी? सगळ्यात पहिले हा मी या स्पिगॉटचा डायमीटर घेतला, सॉरी स्पिगॉटचा एरिया घेतला, तो असतो पाय बाय फोर डी वन स्क्वेअर. देन सबट्रॅक्ट डी वन टी, दॅट मीन्स दिस रेक्टेंग्युलर एरिया फ्रॉम दिस. देन अँड देन वी गेट दिस हॅचिंग एरिया, हॅचिंग लाईन एरिया. बरोबर, हा एरिया कळला सगळ्यांना? तर या पद्धतीने आपण फॉर्म्युला आपण पुटअप केला. देन सिग्मा टी टेन्साइल फेल्युअर मी बघतोय, त्यामुळे सिग्मा टी घेतला इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, तर कॅल्क्युलेशन या इक्वेशन मध्ये टी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. टी इज इक्वल्स टू पॉइंट थ्री इंटू डी. बरोबर, आता आपण डी जो आहे तो मागे कॅल्क्युलेट केलाय, तो होता आपला 28 mm. त्यामुळे माझी टी टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ कॉटर, ती आली आपली 9 mm. बरोबर, मग ही व्हॅल्यू इथे पुटअप करायचे अँड देन कॅल्क्युलेट करायचे. बरोबर, बघा. सो अगेन सिग्मा टी इज नथिंग बट 50 newton per mm square. लोड पी तो दिला त्यांनी आपल्याला 30 × 10³. पाय बाय फोर डी वन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ अवर स्पिगॉट एंड, या एंडचा आपला डायमीटर जो आहे हा आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. सो डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. अँड देन टी, आता या इक्वेशन मध्ये बघा, आपण टी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. टी इज इक्वल्स टू पॉइंट थ्री इंटू डी, पॉइंट थ्री इंटू डी जो काही डायमीटर आपला या रॉडचा होता तो आपण फाइंड आउट केलाय. आणि या इक्वेशनने आपण क्वार्टर जॉईंटची जी काही थिकनेस, क्वार्टरची जी काही थिकनेस आहे ती आपण फाइंड आउट केली आणि इट इज इक्वल्स टू 9 mm. देन या व्हॅल्यू पुटअप केल्या. आता आपल्याला ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करू हे इक्वेशन, देन यू विल गेट वन क्वाड्रेटिक इक्वेशन. मग तुम्हाला हे एक इक्वेशन मिळतंय. आता तुम्ही डायरेक्टली कॅल्सीवर सुद्धा हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता आणि दोन व्हॅल्यू मिळतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर त्याच्यातले आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर करायची. 33.95. ओके, जर कॅल्शियम असेल तर तुम्ही या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करून सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन ट्वाइस ए. बरोबर, मग आता इथे ए ची व्हॅल्यू कोणती आहे? पाय बाय फोर, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए. देन बी ची व्हॅल्यू काय? मायनस नाईन, दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी. अँड मायनस 600, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ सी. सो ए बी सी चे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. या व्हॅल्यू याच्यात पुटअप केल्या आणि आपण डायमीटर जो आहे तो कॅल्क्युलेट केला. मग या इक्वेशनने आपल्याला काय मिळणार? वी कॅन फाइंड डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. या स्पिगॉट एंडचा डायमीटर आपल्याला मिळाला. बरोबर, तो तो आहे 33.96 अँड इज इक्वल्स टू 34 mm. म्हणजेच मी राऊंड अप करून घेतलं त्याचा अँड देन इट इज इक्वल्स टू 34 mm. टेक पॉझिटिव्ह व्हॅल्यू. या इक्वेशनने जर तुम्ही सॉल्व्ह करतायत तर प्लस मायनस आहे, त्यामुळे एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळते, एक व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते. तर याच्यातले आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करायची. सो इट इज डी वन इक्वल्स टू 34. म्हणजे या स्पिगॉटला ज्यावेळेस तुम्ही टेन्सल लोड अप्लाय करतायत त्या केसमध्ये तुम्हाला डायमीटर मिळतोय 34 mm. देन सेकंड केस म्हणजे काय, तर कन्सिडरिंग क्रशिंग ऑफ स्पिगॉट एंड. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जसं आपण टेन्सल लोड बघितला, आता आपल्याला क्रशिंग लोड बघायचं. बरोबर, आता क्रशिंग म्हणजे काय असतं बघा, या स्पिगॉट मध्ये या स्लॉट मध्ये मी काय करतोय, क्वार्टर इन्सर्ट करतो. बरोबर, ज्यावेळेस मी क्वार्टर इन्सर्ट करतोय आणि ते मी आता कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय. कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केल्यानंतर काय होतं, तर इथे स्पिगॉट हा मेटलिक पार्ट असतो, क्वार्टर सुद्धा मेटलिक पार्ट आहे. दोन्ही मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होतं, तर त्यांचं फ्रिक्शन होतं अँड देन देर इज वियर आउट ऑफ अवर स्पिगॉट, स्पिगॉट ऍज वेल एज क्वार्टर. बरोबर, तर या केसमध्ये आपल्याला स्पिगॉट आपण बघतोय, त्यामुळे इथे जिथे जिथे फ्रिक्शन होणार आहे तो एरिया आपण बघितला आणि हाच एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर, मग तो एरिया कसा मिळाला मला? डी वन इंटू टी, डी वन इज नथिंग बट डायमीटर ऑफ अवर स्पिगॉट अँड टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर.
डी वन इन टू दिस टी, दैट इज आवर रेजिस्टिंग एरिया. एंड देन इफ यू पुट वैल्यू हियर, सो सिग्मा सी आर क्रशिंग, देन 13 × 10³ अपॉन डी वन इन टू टी, टी ची वैल्यू आपल्याला 9 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. बरोबर, टेल मी हाउ मच इट इज वैल्यू ऑफ डी वन. 37.03 37.03, जीरो थ्री यस. एंड वी राउंड अप इट इन टर्म्स ऑफ 38. बरोबर, बघा आता मागच्या केस मध्ये आपण आधीचा जो प्रॉब्लेम घेतला त्याच्या दोन्ही डायमीटर आपल्याला 15 15 15 मिळाले होते. बरोबर, पण या केस मध्ये बघा इथे तुमचा डायमीटर 38 मिळतोय विथ द हेल्प ऑफ क्रशिंग, अँड टेन्सेलच्या अंडर आपल्याला डायमीटर मिळतोय 34. बरोबर, सो टेन्सेल मध्ये आपला डायमीटर मिळाला 34, अँड देन इन कन्सिडरेशन ऑफ क्रशिंग वी गेट 38. सो वी हॅव टू टेक मॅक्झिमम व्हॅल्यू, म्हणजे दोन्ही डायमीटर मधनं जो मॅक्झिमम असेल ती व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची. बरोबर, तर इथे मागे टेन्सेल द्वारे आपल्याला 34 मिळालं आणि क्रशिंग द्वारे आपल्याला 38 मिळतोय, तर आपल्याला 38 ही व्हॅल्यू कन्सिडर करायची. सो दिस इज अवर डिझाईन ऑफ सॉकेट, सॉरी डिझाईन ऑफ स्पीगॉट. आता आपल्याला डिझाईन ऑफ स्पीगॉट कॉलर, या स्पीगॉटची कॉलर आपल्याला डिझाईन करायची. बरोबर, आता स्पीगॉट कॉलर मीन्स व्हॉट बघा, सो स्पीगॉट कॉलर इज नथिंग बट दिस दिस मच एरिया ऑफ आवर स्पीगॉट, अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट, वी हॅव टू डिझाईन दिस स्पीगॉट कॉलर. बघा इथे इथे पण मी ड्रॉ केलेली, या सर्क्युलर पोर्शनला आपण म्हणतो स्पीगॉट कॉलर. बरोबर, आता इथे सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला क्रशिंग एरिया आपल्याला बघायचा. बरोबर, अंडर कन्सिडरेशन ऑफ क्रशिंग. आता जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं क्रशिंग, आता इथे काय होतं बघा, हा स्पीगॉट या सॉकेटच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये येतोय. बरोबर, कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होतं, हा स्पीगॉट सुद्धा मेटलिक पार्ट आहे अँड हा सॉकेट सुद्धा मेटलिक पार्ट आहे. दोन्ही मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. बरोबर, देन देर इज अ चान्सेस ऑफ फ्रिक्शन अँड मटेरियल कम्स इन द फॉर्म ऑफ पावडर. म्हणजे काय होतं की दोन्ही मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, फ्रिक्शन होते, अँड देन देर इज अ चान्सेस ऑफ वियर आउट ऑफ आवर स्पीगॉट ऍट कॉलर सेक्शन. कॉलरच्या सेक्शन मध्ये ती वियर आउट होण्याचे चान्सेस असतात. सो लेट सी, इथे मी बघा रेड कलरचं तुम्हाला दाखवले. सो दिस मच एरिया विच कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉकेट, सो दॅट्स वाय देर इज अ चान्सेस ऑफ वियर आउट ऑफ आवर स्पीगॉट. आता याचा एरिया आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया कसा फाइंड आउट करायचा, सो लेट सी. क्रशिंग एरिया इज इक्वल्स टू पाय बाय 4 d2² - d1² आता हे कसं आलं बघा, पाय बाय 4 म्हणजे सर्क्युलर शेप आहे त्यामुळे आपण पाय बाय 4 घेतलंय. देन d2² d2 इज नथिंग बट डायमीटर ऑफ कॉलर, ही जी काय डायमीटर आहे कॉलर, सो दॅट इज द डायमीटर ऑफ कॉलर मायनस d1² d1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ अवर स्पीगॉट एंड. या स्पीगॉट एंडचा डायमीटर आपल्याला डी वन आहे आणि हा जो आहे हा डी टू आहे. बरोबर, सो d2² - d1² सो दॅट इज अवर रेजिस्टिंग एरिया. अँड देन फॉर्म्युला आपण पुटअप केला अँड देन फाइंड व्हॅल्यू, देन इट इट बिकम्स 44 mm. कॅल्क्युलेशन करायचे सगळ्यांनी, फक्त व्हॅल्यू कॉपी पेस्ट नका करू, कॅल्क्युलेट करा. केलंय का कॅल्क्युलेट? बघा डी वन ची व्हॅल्यू 38 mm घ्यायची. बरोबर, टी आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट 13 × 10³. देन सिग्मा सी आर क्रशिंग आहे त्यामुळे इथे सिग्मा सी आर घ्यायचा आहे, दॅट इज 90 mm. अँड देन फाइंड व्हॅल्यू ऑफ डी टू, डी टू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो इट इज नथिंग बट 43.22 mm. राउंड अप केला मी 44 mm.
ओके नेक्स्ट वन इज कंसिडरिंग शेयर फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर. स्पिगॉट कॉलर चा आपल्याला आता शेअरिंग फेल्युअर बघायचं. बरं, बघा आता शेअरिंग फेल्युअर. शेअरिंग मीन्स व्हॉट? ज्यावेळेस आपण इथे टेन्सर लोड अप्लाय करतोय, बरोबर, टेन्सर लोड अप्लाय केल्यानंतर चान्सेस काय, तर हा जो काही पोर्शन आहे हा डायरेक्टली इथे या कॉलर मधनं पास होऊन बाहेर निघण्याचे चान्सेस आहेत. बरोबर, म्हणजेच काय, तर तुमची स्पिगॉट कॉलर ऍज इट इज राहील, बाकी हा पूर्ण पोर्शन जो आहे हा डायरेक्टली त्या स्पिगॉट मधनं बाहेर निघून जाईल. दॅट इज कॉल्ड शिअरिंग फेल्युअर ऑफ कॉलर. आता या डायग्रामने तुम्हाला ते एक्झॅक्ट क्लिअर होईल. बघा, सो ऍज वी अप्लाय टेन्साइल लोड, टेन्साइल म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनला आपण अप्लाय करतो, बरोबर, पॉसिबिलिटी काय आहे, तुमची कॉलर ही ऍज इट इज राहील आणि हा जो काही पोर्शन आहे हा पूर्णपणे बाहेर निघून येईल. बरोबर, या डायग्रामने तुमची आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, सो कॉलर रिमेन्स ऍज इट इज अँड देन द रिमेनिंग पोर्शन विथ सॉकेट, सॉरी स्पिगॉट विल मूव्ह विथ दॅट लोड. या लोड सोबत काय आता तुमचा हा पोर्शन बाहेर निघाला आणि इथे कॉलर तुमची ऍज इट इज राहते. सो दिस हॅचिंग एरिया इज नथिंग बट शेअरिंग एरिया. बरोबर, आपल्याला आता तो एरिया कन्सिडर करायचा आहे, हॅचिंग एरिया जो आहे तो कन्सिडर करायचा आहे. मग तो कसा कन्सिडर करणार? आता इथे आपण शेअरिंग फेल्युअर यूज करतोय, दॅट्स वाय वी गेट टाऊ, वी यूज टाऊ हियर. टाऊ इज इक्वल्स टू पी अपॉन ए. शेअरिंग स्ट्रेस आहे त्यामुळे आपण इथे त्याला आपण शेअरिंग स्ट्रेसला टाऊ असं नोट करतो. सो टाऊ इज इक्वल्स टू पी अपॉन ए अँड हियर एरिया दॅट इज द शेअरिंग एरिया. आता त्याचा फॉर्म्युला काय, पाय डी वन इंटू टी वन. लेट सी, आता इथे तुम्ही म्हणाल सर डी टू का बरं घेतलं नाही, तर डी टू मध्ये या मोठ्या डायमीटरला शेअरिंग होतंय का? नाही होत. शेअरिंग कुठे होतंय? हा जो काही स्मॉल सॉरी डी वन जो आहे तर त्या डायमीटर सोबत तुमचं शेअरिंग होतंय. सो दॅट्स वाय वी कन्सिडर दिस डी वन हिअर ओनली. डी वन इंटू टी वन, टी वन इज नथिंग बट थिकनेस ऑफ कॉलर. बरोबर, आणि सर्क्युलर सेक्शन त्यामुळे इथे मी पाय घेतोय. सो पाय डी वन इंटू टी वन, देन सिम्प्लिफाय इट, कॅल्क्युलेट इट अँड टेल मी व्हॅल्यू ऑफ स्मॉल टी वन हिअर किती येते सांगा बरं. हॅलो, कॅल्क्युलेशन करताय सगळे? हो सर, हा, कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा उत्तर किती येतं. सेवन 7.179, त्याला राऊंड अप करून आपण 8 mm असं घेतो. बरोबर, बघा प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करायचे आहेत, मी कोणाला पण विचारणार आहे कॅल्क्युलेशन, आणि पेपर मध्ये तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेशन करायचे आहेत, त्यामुळे ज्यावेळेस आपण न्युमेरिकल सॉल्व करतोय स्वतः कॅल्क्युलेट करा, तर तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल. आणि न्युमेरिकल्स मध्ये फॉर्म्युले कसे आले हे आपण प्रत्येक न्युमेरिकल मध्ये एक्सप्लेन करून सांगतोय मी, त्यामुळे हे फॉर्म्युले कसे आले ते पण समजून घ्या. सो इफ यू पुट व्हॅल्यू देन युअर टी वन दॅट मीन्स थिकनेस ऑफ कॉलर, या कॉलरची थिकनेस किती येते आपली 7.17 अँड इट इज नथिंग बट 8 mm. ओके, सो नेक्स्ट वन इज शेअरिंग फेल्युअर ऑफ स्पिगॉट. आता जसं आपण इथे बघितलं, बघा शेअरिंग आपण कॉलरचे बघितले, आता इथे शेअरिंग आपल्याला बघायचंय स्पिगॉट एंड. बरोबर, आता शेअरिंग म्हणजे काय नेमकं, जसं इथे आता मी सांगितलं की या ही कॉलर ऍज इट इज राहते आणि हा पूर्ण सेक्शन बाहेर निघतोय, तसं इथे स्पिगॉट सोबत सुद्धा काहीतरी शेअरिंग होतं. ते काय काय असतं बघा, ज्यावेळेस मी कॉटर इन्सर्ट केली आहे अँड वी अप्लाय टेन्साइल लोड ओव्हर देअर, ऍट दॅट टाइम दिस मच पोर्शन ऑफ स्पिगॉट विल बी मूव टुवर्ड्स विथ दॅट अप्लाइड लोड. म्हणजे हा जसं इथे कॉलर राहते आणि बाकीचं पोर्शन बाहेर निघतोय, तसं इथे हा छोटा पीस जो आहे हा ऍज इट इज राहील आणि बाकी सॉरी हा छोटा पीस या स्पिगॉट मधनं तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. बरोबर, बघा इथे मी डायग्राम ड्रॉ केलेली. सो इफ यू अप्लाय टेन्साइल लोड देन
दिस मच अमाउंट ऑफ स्मॉल पोर्शन विल बी मूव टुवर्ड्स विथ द अप्लाइड लोड. बरोबर, म्हणजे हा जो काही छोटा पोर्शन आहे हा तुमचा तुकडा पडेल याचा, आणि तो असा बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. बरोबर, असा बाहेर निघेल तो तेवढा पीस. मग आता हा जो काही पीस आहे याचा सेक्शनल एरिया जर आपण बघितला तर तो असा आपल्याला रेक्टॅंग्युलर एरिया मिळणार आहे. बरोबर, रेक्टॅंग्युलर एरिया म्हणजे त्याचा जी काही व्हर्टिकल डायमेन्शन आहे दॅट इज दी डी वन, म्हणजे पूर्ण हा आपला स्पिगोटेनचा डायमीटर. अँड ए ए म्हणजे काय असतं बघा, सो ए इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन स्पिगॉट एंड अँड स्लॉट. या स्लॉट आणि या स्पिगॉट, इथे आपला स्पिगॉट संपतोय. बरोबर, तर स्पिगॉट एंड आणि हा जो काही क्वार्टर साठी आपण स्लॉट प्रोव्हाइड केलाय तर ह्या दोघांमधला डिस्टन्स त्यालाच आपण म्हणतो स्मॉल ए. मग इथे तोच आपण इथे कॅल्क्युलेट केला. बघा बघा, इथे माझं स्लॉट आहे आणि इथे माझं हा स्पिगॉट एंड होतोय. बरोबर, तर ह्या दोघांमधला जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे इट इज नथिंग बट स्मॉल ए, आणि डी वन हा आपल्या स्पिगॉटचा डायमीटर आहे. मग ज्यावेळेस हा पीस असा बाहेर निघतोय, बरोबर, तर याचा आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया बघायचा आहे. बरोबर, सो इट इज नथिंग बट डी वन इन टू ए. आता जर हा पीस आपण बाहेर काढला तर इथे शेअरिंग जे आहे ते डबल शेअर होते. डबल शेअर मीन्स व्हॉट, जसं मी हॅचिंग लाईन इथे प्रोव्हाइड केलेली, सो सेम हॅचिंग लाईन विल बी ऍट द अपोजिट साइड, म्हणजे त्याच्या त्या छोट्या पीसच्या दुसऱ्या साइडला सुद्धा असं शेअर आउट झालेलं आहे. बरोबर, त्यामुळे याला आपण काय म्हणतो, इट इज अ केस ऑफ डबल शेअर. बघा, जसं इथे हॅचिंग लाईन तुमची इथे दिसते तशीच हॅचिंग लाईन तुम्हाला अपोजिट साइडला सुद्धा असणार आहे, कॉल्ड डबल शेअर. मग जो काही एरिया असेल त्या एरियाला आपण काय करतोय, फक्त टू ने मल्टिप्लाय करतोय. सो लेट सी, एरिया अंडर शेअर टू इंटू डी वन इंटू ए. बघा, डी वन हा डायमीटर आहे आणि ए इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन स्पिगॉट एंड अँड स्लॉट ऑफ कॉटन. देन त्याला आपण टू ने मल्टिप्लाय केले. टू का बरं आहे, इट इज डबल शेअर. जसं हॅचिंग लाईन इथे तशी हॅचिंग लाईन तुमची अपोजिट साइडला सुद्धा असणार आहे. अगेन शेअरिंग स्ट्रेस त्यालाच आपण टाऊ ने इंडिकेट करतो, इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया, दॅट मीन्स पी अपॉन ए. मग ए एरिया काय कॅल्क्युलेट केला आपण, टू इंटू डी वन इंटू ए. अगेन फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ स्मॉल ए. नाउ टेल मी हाऊ मच इट इज. बघा, मी काय केलं, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. सो पी पी इज नथिंग बट 13 × 10³ इज इक्वल्स टू, आता शेअर स्ट्रेस त्यांनी आपल्याला दिलेलं 35 mm, सो 11.27 ओके इंटू टू. आता डी वन, डी वन आपण आधीच कॅल्क्युलेट केलं, इट इज 38 mm. ओके, सो अगेन दिस होल टर्म इज मल्टिप्लाय हियर, देन इट बिकम्स डिवाइड विथ द 13 × 10³ अँड देन व्हॅल्यू ऑफ ए 11.27. त्यालाच आपण राऊंड अप केलंय, इट बिकम्स 12 mm. सो विथ दिस वी कॅन फाइंड द डिस्टन्स ए, म्हणजे हा डिस्टन्स किती ठेवायचा हे आपण डिझाईन करू शकतो. बरोबर, तर या फॉर्म्युलाने आपण तो डिझाईन करू शकतो अंडर शेअरिंग फेल्युअर. शेअरिंग फेल्युअर कन्सिडर केलं आणि ते डायमेन्शन डिझाईन केलं. सो दिस ऑल अबाउट अवर डिझाईन ऑफ स्पिगॉट. बघा, स्पिगॉट मध्ये आपण काय काय डिझाईन केलं बघा. पहिले मी टेन्साइल फेल्युअर घेतलं. बरोबर, टेन्साइल फेल्युअर या स्पिगॉटचं चेक केलं. देन क्रशिंग फेल्युअर, क्रशिंग फेल्युअर चेक केलं स्पिगॉटचं. देन स्पिगॉटची कॉलर डिझाईन केली मी. स्पिगॉटच्या कॉलर मध्ये मी पहिले सगळ्यात आधी क्रशिंग फेल्युअर बघितलं. देन स्पिगॉट कॉलरला मी शेअर फेल्युअर चेक केलं. अँड देन या स्पिगॉटला मी शेअरिंग फेल्युअर इथे चेक केलं. बरोबर, अशा पद्धतीने पाच पॉइंट्सने मी या स्पिगॉटला डिझाईन केले. बरोबर, त्याच्यानंतर मला आपल्याला आता डिझाईन करायचे सॉकेटचे. बरोबर, सॉकेट, आता सॉकेट काय असतं बघा, जसं आता आपण आपल्याला माहितीये की क्वार्टर जॉईंट मध्ये तीन पार्ट्स असतात. पहिला असतो स्पिगॉट, दुसरा असतो सॉकेट, तिसरा असतो क्वार्टर. तर या तिन्ही पैकी आपण डिझाईन केले स्पिगॉटची, त्यानंतर आता आपल्याला डिझाईन करायचे सॉकेट. सो लेट सी हाऊ टू डिझाईन अवर सॉकेट. फर्स्ट ऑफ ऑल लेट सी सॉकेट मीन्स व्हॉट. सॉकेट काय आहे, तर एक हॉलो सेक्शन आहे. बघा, जसं जसं माझा माऊस पास होतोय
सो दैट इज इंडिकेशन ऑफ अवर सॉकेट पार्ट. तिथपर्यंत आपला सॉकेटचा पार्ट हा पूर्ण असणार आहे. बघा, सो दॅट इज अवर सॉकेट. आता या सॉकेटचे आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची आहे. बरोबर, मग पहिले काय करणार, सगळ्यात आधी आपण जसं मी स्पिगॉटला 3 स्ट्रेस अंडर डिझाईन केलं, टेन्साईल, क्रशिंग अँड शिअर शिअर स्ट्रेस, तसं सॉकेटला सुद्धा आपल्याला 3 स्ट्रेस अंडर डिझाईन करायचे. फर्स्ट वन इज टेन्शन, टेन्साईल स्ट्रेस, देन क्रशिंग अँड देन शिअर स्ट्रेस. बरोबर, मग आता बघा, सगळ्यात आधी आपण पहिले टेन्शन मध्ये बघू. ज्यावेळेस मी लोड अप्लाय करतोय, बरोबर, सो टेन्साईल लोड अप्लाय करतोय, कॉटर इथे इन्सर्ट केलेली आहे, तर सगळ्यात पहिले माझा फेल्युअर चान्सेस कुठे आहे, तर ज्या ठिकाणी तुम्हाला कॉटरचा जो काही स्लॉट असणार आहे सॉकेट मध्ये, जसं आता स्पिगॉटला आपण सॉकेटचा स्लॉट बघितला तसा, सॉरी, स्पिगॉटला जसा कॉटरचा स्लॉट बघितला तसा सॉकेटला सुद्धा कॉटरचा स्लॉट असणार आहे. बरोबर, आणि त्या अंडर तुमचं काय होणार आहे, फेल्युअर होणार आहे. मग फेल्युअर झाल्यानंतर बघा, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा आपल्याला असा दिसणार आहे. मग आता हा एरिया कसा फाइंड आउट करायचा, म्हणजे जो काही हॅचिंग केलेला एरिया आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा. सो ऍट फर्स्ट वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट दिस रेक्टेंग्युलर एरिया फ्रॉम दिस सर्क्युलर एरिया. म्हणजे सर्क्युलर एरिया मधून मला या छोट्या रेक्टेंग्युलर एरिया काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं, तरच मला हा हॅचिंग केलेला एरिया मिळणार आहे. बरोबर, देन फॉर्म्युला कसा येईल बघा, पाय बाय 4 कॅपिटल डी वन स्क्वेअर. कॅपिटल डी वन म्हणजे काय, तर माझा सॉकेटचा जो काही मोठा डायमीटर आहे, बरोबर, कॅपिटल डी वन सॉकेटचा डायमीटर मायनस स्मॉल डी वन. बघा, कॅपिटल डी वन स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन स्क्वेअर, म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, फक्त हा बाहेरचा एरिया त्याच्यातनं हा छोटा आतला एरिया सबस्ट्रॅक्ट केला. बरोबर, पण आपल्याला आणखी आपला हा छोटा रेक्टेंग्युलर स्लॉट सुद्धा मायनस करायचा आहे. सो मायनस कॅपिटल डी वन मायनस स्मॉल डी वन इंटू टी. टी ने ज्यावेळेस मी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस हा छोटा रेक्टेंग्युलर एरिया काय होतोय, सबस्ट्रॅक्ट होतोय, अँड देन विल गेट दिस रेजिस्टिंग एरिया. हा आपला एरिया या फॉर्म्युलामध्ये मी पुटअप केला, टेन्साइल स्ट्रेस आहे त्यामुळे सिग्मा टी घेतलोय, सिग्मा टी इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. अगेन वी गॉट हिअर वन क्वाड्रेटिक इक्वेशन. सो आयदर बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड कॅपिटल व्हॅल्यू ऑफ कॅपिटल डी वन, और बाय यूजिंग कॅल्क्युलेटर यू कॅन डायरेक्टली फाइंड युअर कॅपिटल डी वन व्हॅल्यू. लेट सी, फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू पुटअप केलं, फक्त काय केलं, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, ही पूर्ण टर्म्स मी इथे घेतली आणि ही या साइडला. सो पाय बाय 4 कॅपिटल डी वन स्क्वेअर मायनस स्मॉल डी वन आपल्याला फाइंड आउट केला, इट इज नथिंग बट 38 mm. सो 38 व्हॅल्यू पुट केली, मायनस कॅपिटल डी वन ऍज इट इज, स्मॉल डी वन ची व्हॅल्यू 38 पुट केली, अँड टी थिकनेस ऑफ क्वार्टर ऑलरेडी आपण ती डिझाईन केली, इट इज 9 mm, अँड देन लोड 13 to 10 raised to 3, देन सिग्मा टी हा इथे मल्टिप्लाय याच्या जाताना तो डिवाइड होणार आहे, सो व्हॅल्यू ऑफ सिग्मा टी इज नथिंग बट 50 mm. अगेन सिम्प्लिफाय इट, याला मी आणखी सिम्प्लिफाय करतो, पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते 0.785. अगेन 38 चा स्क्वेअर केलं, 9 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, देन या व्हॅल्यूला या इक्वेशनला सॉल्व आउट केलं, देन इट बिकम 600. अगेन या 0.785 ने या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करतोय. बरोबर, सो 0.785 डी वन स्क्वेअर मायनस या टर्मने या टर्मला मल्टिप्लाय केलं, देन मायनस 9 डी वन, मायनस मायनस गेट प्लस 342 इज इक्वल्स टू 600. आणखी सिम्प्लिफाय करू आपण, सो ही टर्म्स आपण एक सेपरेट करू, डी वन स्क्वेअर मायनस 9 डी वन, ही टर्म्स इथे मायनस आहे इथे जाताना ती प्लस होणार आहे, ही टर्म इथे प्लस आहे इथे जाताना ती मायनस होणार आहे, देन वी गेट व्हॅल्यू 13 1391.54. आणखी सिम्प्लिफाय जर करायचं ठरलं, सो दिस 0.785 इथे तो मल्टिप्लाय, इथे आपल्याला 9 ने त्याला डिवाइड करायचंय, देन इथे डिवाइडेशन केलं, देन इट बिकम्स डी वन स्क्वेअर मायनस 11.46 डी वन इज इक्वल्स टू 1772.66. अगेन वी गेट थ्री व्हॅल्यूज, ए बी अँड सी. ए ची व्हॅल्यू आहे 1,
बीच वैल्यू आहे -11.46 अँड सीची वॅल्यू असते, इथे प्लस इथे आता ना तो मायनस होणार आहे -1772.66. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरने सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता किंवा या फॉर्म्युलाने सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. नाउ टेल मी व्हॅल्यू ऑफ कॅपिटल D1. सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करायचे कॅल्सीवर करा किंवा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, पण कॅल्क्युलेशन करा सगळ्यांनी. -48.22. बरं, आणखी कोणाची व्हॅल्यू आली? ठीक आहे, चला आपण चेक करू. सो 48.22 अँड इट इज नथिंग बट 49 mm. त्याला आपण डायमीटरला काय करतोय, राऊंड अप करून घेतलाय, सो इट बिकम्स 49 mm. ओके, सो वी डिझाईन अवर सॉकेट अंडर टेन्साइल स्ट्रेस. देन नेक्स्ट वन वी हॅव टू सी डिझाईन प्रोसेस ऑफ सॉकेट अंडर क्रशिंग. आता क्रशिंग काय कन्सेप्ट आहे आपल्याला माहिती सांगा, तर एकदा परत एकदा दाखवतो. ज्यावेळेस ही हा सॉकेट या स्पिगॉटच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, जसं आपण स्पिगॉट कॉलरचं अंडर क्रशिंग फेल्युअर बघितलं, तसं आता या सॉकेटचं जी काही कॉलर आहे त्या कॉलरचं अंडर क्रशिंग फेल्युअर चेक करायचं. बरोबर, सो लेट सी, दिस मच इज द रेजिस्टिंग और क्रशिंग एरिया अँड वी हॅव टू फाइंड विद हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला कॅपिटल D2 -d1. बघा, कॅपिटल D2 म्हणजे बाहेरचा एरिया मायनस स्मॉल D1 इंटू टी. ज्यावेळेस मी इंटू टी करतो त्यावेळेस मला हा हा एरिया जो आहे तो मिळणार आहे. बरोबर, सो कॅपिटल D2 -d1 इंटू टी. देन व्हॅल्यू पुटअप केलं अँड देन कॅल्क्युलेट व्हॅल्यू कॅपिटल D2. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करा, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे त्यामुळे मी डायरेक्टली आता आन्सर जे आहे ते फाइंड आउट करू. सो इफ यू कॅल्क्युलेट इट देन द व्हॅल्यू ऑफ D2 बिकम्स 76 mm, 75.03 अँड इफ यू राऊंड अप देन इट बिकम्स 76 mm. सो इन दिस वे वी कॅन डिझाईन अवर सॉकेट अंडर क्रशिंग स्ट्रेस. अँड लास्ट वन, कन्सिडरिंग फेल्युअर ऑफ सॉकेट अंडर शिअरिंग. जसं मी सांगितलं की जो काही तुकडा पडणार आहे बाहेर, बरोबर, तसं इथे सॉकेटचा सुद्धा आपला जो काय तो तुकडा पडणार आहे. सो फॉर्म्युला काय बघा, स्मॉल कॅपिटल D2 -d1 इंटू सी, कॅपिटल D2 -d1 इंटू सी, आणि इथे 2 आपण अप्लाय करतोय. 2 मीन्स डबल शेअर आहे इथे, त्यामुळे आपण इथे 2 अप्लाय केलाय. इफ यू put value in that formula then you will get value of C, it is nothing but 12 mm. so that is the thickness of socket collar. he ji ka socket aahe apli tya socket cha collar, that is the value of C. and last one, design of cotter. mhanje jyaas apan teen part apan design kele, first one is design of spigot, then design of socket, and last one is design of cotter.
आता डिझाईन ऑफ क्वार्टर काय कन्सेप्ट आहे बघा. ज्यावेळेस ओके सो वेन वी अप्लाय टेन्सल लोड हिअर देन दिस क्वार्टर विच इज वर्क ऍज अ लॉकिंग पिन, म्हणजे या स्पिगॉटला आणि या सॉकेटला दोघांना लॉक करण्याचं काम कोण करते तर कॉटर. ज्यावेळेस तुम्ही टेन्सर लोड अप्लाय करतात, टेन्सर लोड अप्लाय केल्यानंतर या कॉटरचे तीन पार्ट मध्ये तुकडे पडण्याचे चान्सेस असतात बरोबर. पहिला पार्ट म्हणजे काय की जो या कॉटरचा जितका पार्ट या स्पिगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरोबर, तर तेवढा पार्ट हा पूर्णपणे या डायरेक्शनला निघून येईल. देन या कॉटरचा जितका पोर्शन या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरोबर इथे आणि खालच्या साईडला, तर हे दोन्ही पार्ट सॉकेट सोबत बाहेर येतील आणि हा मधला पार्ट जो आहे हा स्पिगॉट सोबत बाहेर येईल. तर अशा केस मध्ये आपल्याला या क्वार्टरचं डिझाईन प्रोसेस बघायचे. सो लेट सी डिझाईन ऑफ क्वार्टर. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वार्टरचे तीन पार्ट मध्ये डिव्हायडेशन होईल. पहिला पार्ट जो आहे मिडल पार्ट हा स्पिगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लोड अप्लाय करतायत तर स्पिगॉट सोबत तुमचा या क्वार्टरचा तुकडा पडणार आहे. त्यानंतर हे दोन पार्ट जे आहेत अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट ऑफ अवर क्वार्टर विच कम्स विथ कॉन्टॅक्ट ऑफ सॉकेट, सो इट विल मूव्ह विथ सॉकेट. तर हे दोन्ही पार्ट जे आहेत ते सॉकेट सोबत जातील आणि हा मधला पार्ट हा स्पिगॉट सोबत जाईल बरोबर. अशा पद्धतीने या क्वार्टरचे तीन पार्ट मध्ये शेअरिंग होणार आहे. शेअरिंग म्हणजे काय, याचे तुकडे पडणार आहे बरोबर. आता आपल्याला याचा क्रॉस सेक्शनल एरिया बघायचा आहे. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, तर इथे हा रेक्टेंग्युलर सेक्शन दिसणार आहे बरोबर. ज्यावेळेस हा पीस तुकडा पडतोय बरोबर, तर याचा क्रॉस सेक्शनल एरिया असेल इन द फॉर्म ऑफ रेक्टेंगल. तर आता आपल्याला या रेक्टेंगलचा आपल्याला काय करायचंय, एरिया बघायचंय. सो इथे आपण काय करतोय बघा, स्मॉल बी, स्मॉल बी इज नथिंग बट विड्थ ऑफ क्वार्टर, म्हणजे मिड पोर्शनला जे आहे तो मिड पोर्शन आपण क्वार्टरचा कॉन्टॅक्ट मध्ये क्वार्टरचा कन्सिडर करू. मिड पोर्शन क्वार्टरचा इट इज कॉल्ड विड्थ ऑफ क्वार्टर अँड देन टी इज नथिंग बट थिकनेस ऑफ क्वार्टर. बघा हा जो पोर्शन आहे हा याला आपण म्हणू बी इज नथिंग बट विड्थ ऑफ क्वार्टर अँड देन दिस मच पोर्शन दॅट इज द थिकनेस ऑफ क्वार्टर. मग ज्यावेळेस असा हा पीस हा तुकडा पडतोय तर हा आपल्याला एक रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शन एरिया दाखवणार आहे बरोबर. मग कट केल्यानंतर हा रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग एरिया ऑफ रेक्टॅंगल काय, सो विड्थ इंटू थिकनेस. सो विड्थ इंटू थिकनेस. आता इथे आपण टू ने मल्टीप्लाय केलंय, सांगता येईल कोणाला टू ने मल्टीप्लाय काय केलंय मी? एनी वन ऑफ यू टेल मी. हॅलो हॅलो आहेत का सगळे? सर त्याचे दोन पार्ट होतील, त्यामुळे दोन पार्ट घ्यायचे, त्याच्यामुळे टू केलंय. पार्ट तर तीन झालेत ना रे, मग मी दोनच कवर घेतो. बघा इथे काय होतंय तर डबल शेअर होतोय. डबल शेअर मीन्स वॉट, ज्यावेळेस हा तुकडा बाहेर पडणार आहे बरोबर, तर त्याच्या वरच्या साईडला सुद्धा शेअरिंग होणार आहे आणि खालच्या साईडला सुद्धा शेअरिंग होणार आहे बरोबर. त्यामुळे इथे मी काय घेतलंय टू, दॅट इज द केस ऑफ डबल शेअर. जसं आपण मागे बघितलं बघा स्पिगॉटचं डबल शेअर, तसं इथे क्वार्टरचं सुद्धा डबल शेअर होणार आहे. वरच्या साईडला सुद्धा जसं मी हॅचिंग लाईन प्रोव्हाइड केली तशीच या पीसच्या खालच्या साईडला सुद्धा तुमची हॅचिंग लाईन असणार आहे बरोबर. त्यामुळे आपण हा मधला पोर्शन कव्हर करतोय बरोबर, त्यामुळे ट्वाईस बी इंटू टी हा त्याचा रेजिस्टिंग एरिया असणार आहे. मग याला आपण या फॉर्म्युलामध्ये पुटअप करू. ऍज वी नो शेअर स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. टाऊ मीन्स शेअर स्ट्रेस इज गिवन 35 mm, 35 Nm/m². देन लोड इज नथिंग बट 30 × 10³ N डिवाइड बाय 2 इंटू बी इंटू टी. टी इज नथिंग बट थिकनेस, जी आपण कॅल्क्युलेट केली 9 mm बरोबर.
वैल्यू पुटअप केलं देन यू विल गेट विड्थ ऑफ क्वार्टर, जी काही मधला पोर्शन असणार आहे दॅट इज कॉल्ड विड्थ ऑफ क्वार्टर. सांगा किती येते विड्थ? 47.61. 47.61 अँड इट इज नथिंग बट 48 mm. बरोबर, त्याला आपण राऊंड अप करून घेतलंय 48 mm. अशा पद्धतीने आपण या क्वार्टर जॉईंटला डिझाईन केले. बरोबर, सगळ्यात पहिले आपण काय केलं तर डिझाईन ऑफ रॉड 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 डिझाईन केला, त्यानंतर मी स्पिगॉट डिझाईन केलं. तर स्पिगॉटला मी पहिले टेन्सेल मध्ये चेक केलं, त्यानंतर टेन्सेल मध्ये चेक केल्यानंतर लेट सी बघा रॉडला रॉड झाल्यानंतर आपण स्पिगॉटला टेन्सेल मध्ये चेक केलं, त्यानंतर क्रशिंग मध्ये सॉरी टेन्सेल चेक केल्यानंतर त्याला क्रशिंग मध्ये चेक केलं आपण, त्यानंतर स्पिगॉट कॉलर चेक केली क्रशिंग मध्ये, त्यानंतर स्पिगॉट कॉलर चेक केली अंडर शिअरिंग स्ट्रेस, त्यानंतर स्पिगॉटला चेक केलं अंडर शिअरिंग, हा तुकडा असा बाहेर पडतो डबल शिअर होतं इथे, त्यानंतर सॉकेट सॉकेटला चेक केलं आपण अंडर टेन्शन, त्यानंतर अंडर क्रशिंग अँड अंडर शिअरिंग, आणि त्यानंतर शेवटी क्वार्टरला आपण अंडर शिअरिंग फेल्युअर चेक केलं. सो दिस इज ऑल अबाउट अवर न्यूमेरिकल विच बेस ऑन क्वार्टर जॉइंट. लेट सी अनदर न्यूमेरिकल इज फॉर युअर होमवर्क. सो राईट डाऊन दिस न्यूमेरिकल फॉर होमवर्क. या न्यूमेरिकल्सचे जे काही आपली स्टेप वाईज प्रोसेस आहे त्या सगळ्या स्टेप वाईज प्रोसेस आणि विथ क्रॉस सेक्शनल एरिया ड्रॉ करायचं सगळ्यांनी, आणि मला आपल्या TYME च्या ग्रुपवरती सगळ्यांनी शेअर करायचं विथ मेन्शनिंग युअर रोल नंबर अँड नेम. सो राईट डाऊन दिस फॉर्म प्रॉब्लेम विच बेस ऑन क्वार्टर जॉईंट. गिवन डेटा लिहिला फक्त तरी चालेल, पूर्ण प्रॉब्लेम न लिहित डायरेक्ट फक्त गिवन डेटा लिहा, और अदरवाइज जस्ट क्लिक स्क्रीनशॉट ऑफ दैट स्लाइड. बघा लोड किती आहे 30 kN, टेन्साइल स्ट्रेस इट इज 55 N/mm², कॉम्प्रेसिव स्ट्रेस इट इज 70 N/mm², शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल्स टू 40 N/mm². बरोबर, तीन स्ट्रेसेस दिलेले तुम्हाला, टेन्साइल कॉम्प्रेसिव अँड शिअर अँड देन 30 kN. सो दीज आर द परमिसिबल स्ट्रेसेस. परमिसिबल म्हणजे काय तर या व्हॅल्यू पर्यंत टेन्साइल लोड हा जो काही पार्ट असेल तो सस्टेन करेल, याच्या पुढे जर गेला तर तो पार्ट ब्रेक होऊ शकतो. देन 70 N/mm² दॅट इज द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. 70 N/mm² एवढं कॉम्प्रेशन तो सस्टेन करेल, याच्या पुढे जर गेला तर तो ब्रेक होऊ शकतो. अँड शिअर स्ट्रेस 40 N/mm². बरोबर, अशा पद्धतीने तिन्ही स्ट्रेसेस दिलेले आहेत, लोड दिलेला आहे 30 kN. तर आता आपल्याला पूर्ण डिझाईन जी आहे ती क्वार्टर जॉईंटची करायची आहे. अँड देन स्केच ऑल सेक्शनल एरिया अंडर फेल्युअर. प्रत्येक फेल्युअर अंडर आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला जे आहेत ते ड्रॉ करायचे. बरोबर, काय अडचण कोणाला याच्यात? हॅलो, प्रॉब्लेम लिहून झालाय का सगळ्यांचं? हॅलो, अरे बोला काहीतरी. स्क्रीनशॉट काढलाय सर. ओके, स्क्रीनशॉट काढलं, व्हेरी गुड. स्क्रीनशॉट घेतला. ओके ओके, काही अडचण कोणाला याच्यात? प्रॉब्लेम समजलाय? डिझाईन प्रोसिजर समजली सगळ्यांना? हो सर, हो सर. स्क्रीनशॉट घेतलाय. बरोबर, ठीक आहे. बघा उद्याचं जे लेक्चर आहे, उद्याचं लेक्चर अजिबात मिस करू नका. उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला नकल जॉईंटचे डिझाईन प्रोसिजर बघायचे, त्यामुळे खूप महत्वाची आहे ती डिझाईन प्रोसिजर. आणि सगळ्यांनी उद्याच्या लेक्चरला प्रेझेंट राहा, जे काही मुलं ऍबसेंट आहेत त्यांना सुद्धा सांगा. तर उद्याच्या लेक्चरला आपण नकल जॉईंटची डिझाईन प्रोसेस जी आहे ती मी घेणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं. बरं, याच्यात काही अडचण कोणाला आता?